महामहिम राष्ट्रपति का पहला दौरा बड़े ही उत्साह के साथ संपन्न हुआ, जहां प्रशासन द्वारा महामहिम के स्वागत के लिए चार चौबन व्यवस्था की गई थी। लेकिन अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का स्वागत के बाद मुंबई लौट जाना कई कयासों को जन्म देता है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि सरकार में किसी भी प्रकार की फूट नहीं, तीनों पार्टियां मिलकर सशक्त सरकार चलाएंगी। मुख्यमंत्री सिर्फ अपनी पूर्व नियोजित सभा के लिए मुंबई लौटे, इस पर अनवच्छित कयास लगाना योग्य नहीं है। कालच मी एकनाथ शिंदे साहेबांशी बोललो, त्यांच्या पक्षाची बैठक आधीच ठरली होती, त्यामुळे ते नागपूरवरनं गेले आणि नागपूरला ते आले नव्हते। त्यांनी माननीय महामहिम राष्ट्रपतीजींना त्या ठिकाणी भेटून विमानतळावर त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करून मग ते गेलेत आणि मग देवेंद्रजी नागपूरमध्ये होते कार्यक्रमाला, मग विदर्भात गडचिरोली देवेंद्रजींनी अटेंड केलं। त्यामुळे एखादी पक्षाची बैठक लागली असेल आणि मुख्यमंत्री असं असतं की त्यांना अनेक विषय असतात। मला एक सांगायचं आहे, काल उदय सामंतनी सांगितलं, मी सांगितलं की कुठली धुसफूस नाही आहे। शेवटी एक परिवारामध्ये तीन भाऊ असल्यावर काही ना काही एखाद्या विषयाला धरून कमी जास्त होऊ शकतं, पण मनभेद नाही आहे, मतभेद नाही आहे। आणि त्यामुळं हे सरकार जे आहे ते अत्यंत पॉवरफुल सरकार आहे, मजबूत सरकार आहे, आतापर्यंतच्या इतिहासातलं सर्वात जास्त बहुमत या सरकारला आहे। आणि त्यामुळं मला वाटतं की प्रचंड ताकदीने हे बहुमत पुढं टिकेल। आणि यापेक्षा जे आज बहुमत आहे, शिंदेजी, फडणवीसजी आणि त्या ठिकाणी दादा, या तिघही नेत्याच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आत्ताची संख्या विधानसभेची ती संख्या 10-20% पुन्हा वाढल्याशिवाय राहणार नाही, हे त्या ठिकाणी या महाराष्ट्र बघेल आपल्याला।